आमच्या वेळेस आजच्या या परिस्थितीत अशी परिस्थिती आहे, तिरंगी चौरंगी लढत आहे, कोण निवडून येईन हे अजून सांगता येत नाही. कोण? बीजेपी. बीजेपीचा समोर जाईल. का म्हणून? का म्हणून म्हणजे आमदार चेंज पाहिजे आम्हाला. इथं आमदार रेग्युलर बच्चू बोस पाहिजे. अच्छा, बच्चू बोस पाहिजे. बीजेपीने आता किती मदत केली, गारपिटीचे पैसे दिले, लाडक्या बहिणीचे पैसे दिले, नोकरीवाले पैसे देऊन राहिले, म्हणून बीजेपी पाहिजे. मला वाटते तिघातच लढत आहे, बबलूभाऊ देशमुख, बच्चूभाऊ कडू आणि कमळ तायडे. तिघांपैकी सांगताच येत नाही. ये जितने भी बोल रहे हैं ना, बोल रहे हैं वैसे देंगे तुम्हारे पंजे को. अच्छा, बिल्कुल पक्का. पण जो आता करंट जो सध्या आमदार आहे हा निश्चितपणे बदलणार आहे. या वेळेस अचलपूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होणार आहे आणि हे परिवर्तन बीजेपीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर होणार आहे. बबलू देशमुख चार वेळा पडला आहे, काय गॅरंटी आहे का त्याचे पाचव्यांदा तो निवडून येईल? अपेक्षा काय आहे? नवीन चेहरा पाहिजे ना. नवीन चेहरा पण कोणी नाही, फक्त बच्चू कडू, बच्चू कडू, बच्चू कडू आणि बच्चू कडू. हमारा जो नेता आहे बच्चू कडू, ये 288 आमदार में से सारे आमदारों का बाप है. ये ऐसा आमदार हमने ना देखे भी नहीं, बल्कि पूरे हिंदुस्तान में भी नहीं होगा जो आज मतलब सारे जितने भी समाज है सारे समाज को चलता हो. अरे एक नंबर आमदार है. आमच्या वेळेस आजच्या या परिस्थितीत अशी परिस्थिती आहे, तिरंगी चौरंगी लढत आहे, कोण निवडून येईन हे अजून सांगता येत नाही. ज्यावेळेस मतदान होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी काय चाललं, कसं चाललं याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. कारण आज तर कोणत्या कोणाचीच पोझिशन चांगली नाही आहे. अच्छा, या मतदारसंघात. कारण उद्या चालून काय होते हे काही कोणाच्या हाती नाही आहे. म्हणजे कोण तुमचे जे आमदार होते? नाही नाही, आता हे येले 20 वर्ष झाले अथवा असेही लोक सापडते, तुम्हाला 20 वर्ष झाले बा तर आता तुम्हीच पाहिजे काय, असेही म्हणणारे लोक सापडते. असं आहे, त्याच्या ते आपापल्या विचारावर आहे. यावेळची परिस्थिती अशी आहे का, आता विड्रा झाल्या सगळ्यात तुझी बाजू क्लिअर होती. आज तर तसं काही बोलता येत नाही, पण तरी अशी सार्वजनिक लोकांची अशी इच्छा आहे का बा ह्या आमदार 20 वर्षापासून आहे बा, तर काही थोडासा बदल झाला पाहिजे, असं लोकांची चर्चा येऊन राहिली. त्याच्यामुळं बरेचसे लोक बबलू देशमुख म्हणून आले, बरेचसे लोक बीजेपीचे. पण जास्तीत जास्त शक्यता बबलू देशमुख. सध्या आता तसा काही नाही, पण तशी सामूहिक चर्चा चालू राहते, असे त्याच्यातून निघून राहिला विषय. नाही, गावात जी कामं झाली आतापर्यंत की काय काय झालं गावामध्ये? गावात तसं काहीच नाही बा, आता सध्या तर विड्राल झाल्याशिवाय काहीच नाही बोलतात. नाही 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 नाही, गावात बच्चू कडून तुम्हाला काय वाटते? तुमच्या गावात याच्या आधीच्या आमदारांनी किंवा अजून वेगवेगळ्या आमदारांच्या काळात काय कामं झाली, काय विकास झाला? कामं किंवा काहीच नाही झाले. अच्छा, सध्या पण लोकांचं व्होटिंगच्या वाऱ्यात स्पष्टीकरण वेगळं झालं आता. अच्छा, यावेळनं आमदारांचं थोडं निश्चित नाही आहे, नक्की सांगता येणार नाही अशा यावर आमदाराचे. गावाचा कल कुठे आहे, कुठल्या पक्षाकडे? गावाचा कल सगळं जातीय समीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळं काही सांगता येणार. कशा पद्धतीचं जातीकरण? समीकरण समीकरण म्हणजे सगळं जाती जातीनं वाटलेलं आहे, ज्यांचं जातीचं इकडे आहे सगळ्यांचा कौल आहे. अच्छा, तरी बबलू देशमुख आहेत, बिच्छू कडू आहेत, गडरेल आहेत, अपक्ष आमदार प्रवीण तायडे आहेत, तुम्हाला कोण वाटतं कोणाची सरशी असेल, कोण समोर जाईल? कोण? बीजेपी. बीजेपीचा समोर जाईल. का म्हणून? का म्हणून म्हणजे आमदार चेंज पाहिजे आम्हाला. चेंज पाहिजे आहे, का पाहिजे हा बदल? का म्हणजे 20 वर्षापासून एकच आमदार आहे. जर अचलपूर मतदारसंघ हा 20 वर्षापासून जर एका आमदाराच्या हाती आहे, तर 20 वर्षापासून कोणताच विकास नाही आहे. ते म्हणतात की आम्ही विकास केला, मग विकास केला तर 20 वर्षाचा मतदारसंघ कसा पाहिजे होता? 20 वर्ष मतदारसंघ हा एकदम अचलपूर मतदारसंघात पाय टाकल्यानंतर असं समजायला पाहिजे होतं की अचलपूर मतदारसंघात आलो बा, 20 वर्षातला आमदाराचा असं काहीच काम नाही. विकास म्हणजे नेमकं काय पाहिजे? विकास म्हणजे विकास आम्हाला हाच पाहिजे, गावाचा विकास, मतदारसंघाचा विकास, शेतीसाठी, संत्रा सडासाठी. इथं कोणताच प्रकल्प नाही. 20 वर्षापासून आमदार काहीच नाही करू शकत का? फक्त सत्तेत असलं की जमलं. पण ते तर म्हणतात की रस्ते झाले. कोण म्हणते? आता 20 वर्षापासून आता पहिल्यांदा आमच्या शिरसगावमध्ये आता रस्ते झाले, तरी हा एरिया राहिलेला आहे. अच्छा, हां. शेतीचे पण बरेच कामं? शेतीचे पण नाही. कोण म्हणते सांगा, कोणत्या एरियामध्ये आपल्या अचलपूर मतदारसंघात कोणता शेतीबद्दल आलेलं आहे संत्रामध्ये? अच्छा, काही झालं नाही. काहीच नाही झालं. इथं आमदार रेग्युलर बच्चू बोस पाहिजे. अच्छा, बच्चू बोस पाहिजे. का म्हणून?
आमच्या मतदारसंघाचा भरपूर विकास झालेला आहे. आता जसं अचलपूर चांदूर बाजार मतदारसंघात जर पाहिले तर सर्व शेतकऱ्यांची समस्या पांदन रस्त्याची समस्या होती, ते बच्ची भाऊनं जवळपास 100% जवळपास निकाली काढलेली आहे. गावातले काँक्रीट रस्ते भरपूर झालेले आहे. आमच्या गावामध्ये MECBचं हे पॉवर स्टेशन झालेलं आहे, त्यानंतर वाचनालय झालेलं आहे विद्यार्थ्यासाठी, असे बरेचसे कामं आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे, सभागृहाचे बांधकाम झालेले आहे, आणि रेग्युलर आमदार ठीक आहे बच्ची कळू. पण लोक म्हणते बदल पाहिजे, म्हणतात हा बदल का पाहिजे असं का म्हणतात बाकी लोक? त्यांचं थोडी सांगू शकतो आपण कोणाला कसा बदल पाहिजेत. आम्हाला बच्ची कळूच पाहिजे आमदार. मी BJPचा माणूस आहो. तरी काय BJPने या गावासाठी गावातलो आहे का आपल्या हातचा आहे का राजू? कोणाच्या हातचा आहे? हे जनतेच्या हातची. जनता तुम्ही आहे ना, आपला स्वतःचं मत आपण पाहू. तेच म्हणतो BJP आलं पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? कारण का BJPने आता किती मदत केली, गारपिटीचे पैसे दिले, लाडक्या बहिणीचे पैसे दिले, नोकरीवाले पैसे देऊन राहिले, म्हणून BJP पाहिजे. लोक म्हणते इकडे पैसे दिले आणि इकडे महागाई वाढवली. हे तर महागाई सगळ्या जिकडे वाढली. तेलाचा पिपा केवळा त्याला 2400 रुपयाचा, 400 रुपये किलो लसण दिले. पगार किती आहे? 1.25 लाख. सगळ्याला थोडी आहे. वा वा, जनरलला आता पगार. हे शिवसेना हे काय सगळं नाटक आहे काँग्रेस फांग्रेसच. आपण BJPचे माणसं आहो, सरळ सांगतो तुम्हाला. श्रावण बाळाचे पैसे, शेतीचे पैसे, नुकसान भरपाईचे, अधिक बाकीचे पैसे, सवला ST च्या तिकिटा, अधिक काय करायला पाहिजे ना? कंट्रोल फुकट, जे ते फुकटच आहे ना. पण तुमचा या क्षेत्रात आमदार होते बच्चू कडू, 20 वर्षापासून आमदार आहे, त्यांनी लय कामं केले असं बाकी लोकांचं. काहीच कामं नाही केले 20 वर्षात. ठोक कामं कोणते केले? नुसतं कंट्रोल वाटायचे. देखा कोणत्या रोडचे कामं केले? कोणते केले तुम्ही सांग, तुम्हाला माहित आहे तू सांगा कोणते केले. गावातले लोक सांगते गाव, तुम्ही मग का सांगता? गावातले लोक सांगत बस. अहो इथून आता मार्केट आहे, परतवाडा आहे, समजा MP जाणार आहे एखादा कार काय, तो मिल तर बंद पडला, तो मिल आता देख सुरू झाला फिनले मिल. तो मिल सुरू झाला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? अरे वा वा, सुरू झाला पाहिजे म्हणजे काय? किती लोक जाते? 3-4 हजार लोक जातात बिचारे, पोट भरते. अंदरचं काही सांगता येत नाही, ते पब्लिकवर डिमांड आहे. पब्लिक तुम्ही आहात, तुमचा कल कोणाकडे? आमचा कळ पळती बाजूकडेच आहे. पळती बाजू कोणाची? पळती बाजू जे पळतीला येईन ते बाजू आमची. तरी आता 3-4 लोक आहेत समजा रिंगणात, बबलू देशमुख आहे, बच्चू कडू आहे, प्रवीण तायडे आहे, विनोद सिंग गटेल आपला पक्ष उभे आहे, तुम्हाला काय वाटते कोणाची जास्त समोरची बाजू असेल, कोण समोर असेल? याजी बच्चू भाऊची. बच्चू भाऊची का म्हणून? का म्हणून? तो गारवाळी आहे म्हणून. गारवाळी आहे म्हणून. गारवाळी आहे म्हणून. कामं नाही केले त्यांनी? कामं भरपूर केले त्यांनी. अच्छा, तुम्हाला काय वाटतं कोण येईल? मला वाटते तिघातच लढत आहे, बबलूभाऊ देशमुख, बच्चूभाऊ कळू आणि कमळ तायडे. तिघांपैकी सांगताच येत नाही. हा सांगताच येत नाही तिघांपैकी. पण तरी लोक कुठले, तुम्ही कुठल्या बेसिसवर मतदान करणार या वेळेस बघू? कमला पक्षाला बघून ते 3 पैकी काय होईल हे जे मत मोजेपर्यंत सांगता येणार नाही, कोणाला सांगता येणार नाही. मला असं वाटते का, कारण की आता 20 वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. असं बहुत जणांचं मत आहे. आमदार का? आमदार तिघेची फेट रे. कोण तिघं? बच्चू, बबलू आणि ताळे. अच्छा, तीन बरोबर नाही. 3 मधून कोण आमदार होऊ शकते तुम्हाला वाटतं? आमदार तर आता आमच्या गावात तर बच्चूचा दिसते थोडासा. बच्चू जोर आहे. हा, कौन म्हणून काय कौन आता लोक सांगते म्हणून आपण आहे सांगतो लोक. तुम्हाला काय वाटते? आता आम्हाला काय वाटते आता कोण येईल हे कोण पाहिलं? आपल्या गावचा एरिया केले गावात काही कोणी म्हणते केले, कोणी म्हणते नाही केले. आमदार बबलू देशमुख. बबलू देशमुख क्यों? काम भी है उसके, काम किए पूरे सर्कल के अंदर उसका एक ओल्ड भी है. अच्छा, क्या है, क्या क्या काम किया? ग्राम पंचायत बनाया उन्होंने हमारे यहाँ की. अच्छा, रोडों का काम है. अच्छा, और गरीब गोर गरीब जनता को काम करते हो. अच्छा, और लोग बोल रहे कि BJP आना चाहिए, BJP ने बहुत सारी योजनाएं. BJP डमी उम्मीदवार है. वो डमी उम्मीदवार है? कौन बोला है? सब
पेपर में आया हूँ। अच्छा, आपको क्यों लगता है वो डमी है? डमी है, दोनों में फर्क है, बच्चों में और बबलू में। बच्चू बोना है, बच्चू बोना काम होना चांगलं काम केलंय आपलं। कुठले कुठले काम केले? अरे आमचा घरापाशी बुद्धवार बनलाय, इकडे मंदिराचा मंदिर बांधून दिलं आहे, अरे बाजाराचा विकास होणार, रोड बनवले आपले, अजून आणि बोलून झालंय आपलं गाव। एक तरुण म्हणून, युवक म्हणून तुला काय वाटतं की कुठला विकास अजून व्हायला पाहिजे गावात? आता आपले विकास म्हणजे आता ह्या रोड आहे, सँक्शन झालाय, और एक नदीचं काम झालंय आपल्या गावात, नदीचं बांधकाम पाणी ओढवलं आहे, त्याचा विकास झाला, लय भरभर कामं केले बच्चू भाऊन आपले। तरुणांच्या दृष्टिकोनातून तुला वाटते, समजा बच्चू भाऊ झाले तर आले आमदार अजून परत एकदा, तर काय अजून गावात व्हायला पाहिजे, युवकांसाठी काय व्हायला पाहिजे? अरे विकास लय झाला म्हणा बच्चू भाऊन आपल्या केलाय, पण अधिक होईना आल्यानंतर काय व्हायला पाहिजे? नवीन काही होतच राहते आपले, बच्चू भाऊ होऊ शकते, कारण की त्यांचं वर्ष म्हणजे काम म्हणून म्हणजे गोरगरिबांच्या कामात पडतात ते। कुठले कुठले काम केले तुमच्या? आमच्या इकडे गोरगरिबाचे काम, गरिबाले कोण्या गोरगरिबाचे काम करतात? आमदार बच्चू कळू वाटते, काबर असं काबर कोणी गोरगरिबाचा अभंग असला, कोणाचे काम कोणी काम पडलं, 500 1000 2000 देणं। अच्छा, गोरगरिबाची मदत करते। अजून काय काय काम, अजून काय काय करते गावात, काय कामं केले गावातले? हे रोड केटचे कामं केले, बंदे बंद्या किधर भी इतने भी कुछ नहीं होता, अल्लाह की रहमत है उसको, अल्लाह की देन है उसको, राहुल को, कांग्रेस वाले को। हाँ, ये जितने भी बोल रहे हैं ना, बोल रहे हैं वैसी देंगे तुम्हारे पंजे को। अच्छा, मतलब पंजे बिल्कुल पक्का, खुले आम वो भी। पर इसके पहले वो 3-4 बार खड़े हो, साफ साफ गिरा हमारा पूरा जलम ये, जब से उसको ये पंजे को। अच्छा, हाँ, मेरा नाम रफीक बेग। अच्छा, आगे नहीं की समझ में, मैं एक नहीं अजी हर इंसान, मगर कुछ इंसान डरते इनके सामने क्या बोलना, समझे नहीं के मेरा डर किसका है, सिर्फ अल्लाह का। पर इसके पहले तो आमदार आपके दूसरे थे, कौन से थे? अपने बबलू देशमुख, बच्चू कड़ू आमदार। बच्चू कड़े कौन थे गिनती में? वो इस बार है नहीं के वो अपने पास में नाम मत ले वैसे को, अपने पास कौन सा है हक? पर उन्होंने काम तो बहुत, हमारे काम ही नहीं कर रहे, सड़क का बना लिए तो क्या नीचे वापिस जा रहे थे, जब बने सड़क का नहीं तो क्या नजीक के लगाए गए उन्होंने? अरे पैसा तो सरकार का ही है, क्या काम होना चाहिए आपको लगता है? पैसा तो सरकार का ही है, फिर नीचे लगाए हमने तुमने भी तो अपने के नजीक के लगाए गए, सरकार का ही पैसा है ना। सरकार बीजेपी की है ना? पर सरकार भी अपनी है। कहा सरकार तो बीजेपी की है, बीजेपी की बैठन दो ना, तो अभी कब लगो बैठे पंजा की सरकार? तो पंजा तो बन जाएगा, वही अली का शेर, कौन पंजा तुम्हाला, कोण होईल आमदार यावेळेस ना? आता नक्कीच बदल होईल असं वाटत आहे थोडं। बदल म्हणजे काय होईल, कोण येईल बदलून? बदलून आता ती जनता ठरवेल, जनता तुम्ही आहात, तुम्ही ठरवा। बरोबर आहे, पण जो आता करंट जो सध्या आमदार आहे हा निश्चितपणे बदलणार आहे। अच्छा, बच्चू कडू यावेळेस आमदार होणार नाही, मग कोण होईल? काँग्रेस होईल, बीजेपी होईल, अपक्ष होईल, काय वाटतं? नाही, अपक्ष होणार नाही आहे, अपक्ष नाही, चान्सेस बीजेपीचे किंवा काँग्रेस दोनपैकी एक नक्की। बीजेपी की काँग्रेस दोनपैकी कोण समोर असेल, सरशी कोणाची असेल? सरशी आता ते समीकरण कसं जुळेल त्यावर सगळे पूर्ण हा गेम राहील। गावातली लोक काय वाटते, कुठल्या मुद्द्याला धरून वोट करणार आहेत गावात? गावातली लोक आपल्या विकासाच्या मुद्द्यावर। काय विकास झालाय गावामध्ये? गावामध्ये आपल्याला काही आता विकास दिसत नाही। आता हे बघा, 20 वर्ष झाले आमदार चालू आहे, पण आता आपण म्हणतो हे रोड आलेलं आहे, हे रोड पण सुद्धा आपण बघतो की हे ग्राम सडक योजनेच्या मार्फत आलेले आहे, पण आता कसं आहे स्थानिक आमदार असल्यामुळं साहजिक आहे ते आपले बोर्ड वगैरे लावू शकतात, पण पाहिजे तसा विकास या 20 वर्षात काही दिसला नाही। आणि जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा तेव्हा आपल्याला त्यांचे ते प्रचार त्यांचा म्हणजे अशा पद्धतीनं केला जातो की हे सर्व कामं आम्हीच केले आहे। ग्रामपंचायतच्या कामाच्या वेळेस म्हणजे त्यांचं तसंच होते की समजा जर तिथे जर त्यांच्या पक्षाची जर सत्ता असली आणि जर निवडणूक होत असली तर ते सांगतात की हे कामं सर्व मी आमदार निधीतून करून आणले होते। कामं व्हायला पाहिजे तुमच्या हिशोबाने, समजा जो कोणी आमदार, रोजगाराचा विषय झाला आता तर आपल्या विधानसभा आपल्या मतदारसंघ जो काही आहे एवढा मोठा, हा खूप तरुण लोक आहे आपल्या इथे। आता तरुणांच्या दृष्टिकोनातून, तरुणांच्या दृष्टिकोनातून आता समजा ही आपली फिनली मिन बंद पडली आहे किंवा एखादं नाही मेडिकल कॉलेज तर आयुर्वेदिक कॉलेज समजा BMS झालं किंवा त्याच्यानंतर ITI कॉलेज झालं तेव्हा त्याच्यानंतर एखादा आपला प्रकल्प जो आहे उद्योग प्रकल्प
तो नहीं है। अशा विविध बाबी ज्या आहेत त्या रोजगाराबद्दल आपल्याला इथे नाही दिसत आहे। कोण येईल काही हात हे नाही आहे। आणि बच्चू कडूच्या विरोधात जरा शिकलं आहे राय। अच्छा, बच्चू कडूच्या विरोधात का? 20 वर्षात काहीच विकासाचे काम नाही नाही सर, काहीच नाही झाले। नाही नाही नाही, फक्त बॅनरबाजी आहे, काम काहीच नाही। नाही काही नाही, हे रोड बीड येते, हे सारे तिकडून येते, बॅनरबाजी चालते। यावेळेस अचलपूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होणार आहे। अच्छा, आणि हे परिवर्तन बीजेपीच्या दृष्टिकोनातून फायदेशीर होणार आहे, कारण की इथं मॅक्झिमम लोकांचा सपोर्ट हा बीजेपीच्या इकडे झुकलेला आहे। म्हणून मला तरी असं वाटते की अचलपूर मतदारसंघात पुन्हा परिवर्तनाची लाट प्रभावीपणे कार्यान्वित होणार आहे। ह्यावेळेस आमदार, ह्यावेळेस 18 लढाई आहे, पण आमचं पूर्ण बहुमत दलित आणि मुस्लिम हे दोन्ही मतदारसंघातले आम्ही बबलूभाऊ देशमुख या मतदारसंघात आम्ही करू। काहून का ह्यावेळेस ज्यावेळेस दर्यापूर मतदारसंघ SC-साठी राखीव आहे, दलित मतदारसंघ SC-साठी राखीव सोडून दिलेला आहे, आम्ही गजानन लेवटेला तिकीट देऊन दिली आहे, तर ह्यावेळेस आम्ही तर प्युअर काँग्रेस म्हणजे काँग्रेस। माझ्या मते बच्चूभाऊ कडू, बच्चूभाऊ कडू येस, कारण की त्यांचे कार्य चांगले आहेत। काय काय काम? कार्य म्हणजे सर्व त्यांनी रोडाचे कामं म्हणजे वस्त्यात जे काय ते विहार म्हणा हे करा, त्यांनी भरपूर काही कामं केली आणि रोडाचे कामं त्यांना भर पूर्ण अख्ख्या शिरसगावनी त्यांनी कामं केली। बरेच लोक म्हणतात की 20 वर्षात काहीच काम झालं नाही। नाही नाही, भरपूर काम झालेलं, कामं झाले। माझ्या मते तर बच्चूभाऊ कडू, आणि माझा बच्चूभाऊ कडू माझा फुल सपोर्ट आहे। बच्चूभाऊ कडू असायला पाहिजे। तुम्हाला ओरिजिनल कंडिशन सांगायची आहे तर आपल्या भाऊ सोबत बोला, खास सांगणार आहे तुम्हाला। नाही, बच्चूभाऊ येणार आहे, कारण की शेतकऱ्यांचं एवढं काम केलेलं आहे। या मतदारसंघात गारपीट झाली होती मागं, आतापर्यंत एवढा निधी कधीच मिळत नव्हता, 90% गारपीट रेकॉर्डली आली होती, गारपीटचे पैसे 32,400 ने आले, शेतकऱ्याचं कमीत कमी नुकसान झालेलं या सरकारनं तर समजा हेच नाही केलं की बा तेवढा भाव नाही मिळाला, पण कमीत कमी नुकसान झालेलं तरी बच्चू भाऊच्या माध्यमातून आम्हाला भरून मिळालं। हो, त्याच्यानं बच्चू कडूच येणार आहे इथं, हा दुसरं कोणीच येणार नाही। आता माझ्याकडे बच्चू कडू, हा बच्चू कडू का निवडून येतो त्याचं कारण सांगतो। बच्चू कडू मतदारसंघात किती लोक आहे? 2 लाख 3 लाख जवळपास हे आहे, वोटर वोटर आहे 3 लाख आहे, त्यातले आपण 1,80,000 2 लाखपर्यंत आपण समजू की वोटिंग होईल, 70%, 60%, 75% होईल। त्याच्यातले अपंग हे ठरलेले आहे, गोरगरीब त्यांचे राशन कार्ड, ज्यांचे आपलं जवळपास श्रावणबाळ, राजीव गांधी जे कामं झाली आहे, शेतकऱ्याचे जे छोटे मोठे अल्पभूधारक आहे त्यांचे जे कामं झाली आहे, त्यांच्यासाठी बच्चू कडू हाच पर्याय आहे। पांदन रस्ते बच्चूभाऊच्या कामात, बच्चूभाऊच्या माध्यमातून पांदन रस्ते एवढे झाले की आमच्या शेतामध्ये टोंगाभर पाणी फसत होतं जाताना, आज दर पावसाळ्यामध्ये फोर व्हीलर आमच्या शेतामध्ये चालली, हे फक्त बच्चू कडू झालं। बच्चू कडूच येणार आहे आमच्या इकडे, काऊन असं 100% गोरगरिबाचं काम करते, तो अपंगाईचं काम करते, छोट्या मोठ्या गरिबाईचं काम करते, त्याच्यानंतर अपंगाईचं, त्याच्यानंतर शेतकऱ्याचं काम करते, शेतकऱ्याच्या शेतात धावून पडते, अजून काय करणार आहे? पण लोक म्हणते की बदल व्हायला पाहिजे, कसला बदल व्हायला पाहिजे? दुसरा कोण आहे अपोजिशन? कोण आहे सांगा मला? काँग्रेस आहे, बीजेपी आहे, काय करणार आहे ते? अपोजिशन कोण आहे असं नाव सांगा मला तुम्ही, चेहरा अपोजिशन मध्ये। बबलू देशमुख 4 वेळा पडला आहे, काय गॅरंटी आहे का त्याचे 5 वेळा तो निवडून येईल? अपेक्षा काय आहे? नवीन चेहरा पाहिजे ना, नवीन चेहरा पण कोण येईल? फक्त बच्चू कडू, बच्चू कडू, बच्चू कडू आणि बच्चू कडू। आता फाईट आहे तिघही, ते फाईट तिघांमध्ये फाईट आहे, कोणा कोण तिघ? बबलू भाऊ, त्यानंतर तायळे अविनाश तायळे आणि बच्चू भाऊ प्रवीण तायळे आणि बच्चू भाऊ, हो तिघांपैकी कोण समोर जाईल, कोण आमदार होईल? सध्या तर तिघही जे समजा जड आहे पाडले, तिघांचे पाडे जड, हो कोणीही येऊ शकतं। बच्चू भाऊ के यहाँ पे बहुत काम है और युवा लड़के उनके साथ बहुत सारे जुड़े हुए हैं, तो इसलिए बच्चू भाऊ के यहाँ पे 90% चांस है। अच्छा। बच्चू भाऊ तो टक्कर अपने बबलू भाऊ तो टक्कर में नहीं है। अच्छा। और बीजेपी के जो कैंडिडेट है वो हल्के गिरे, पर इस बार हमको उम्मीद है कि करज गाँव का माड़ी समाज भी पूरी तरह बच्चू भाऊ का साथ देगा। अच्छा, युवाओं के लिए क्या खास काम है या आने वाले दिन में होने चाहिए? देखिए, युवाओं के लिए खास काम तो यह है कि एजुकेशन के तौर पर अपने बच्चू भाऊ ने वादा करे कि यहाँ पर एक मुस्लिमों के लिए एजुकेशन का काम करेंगे, वो सबसे पहले मुद्दा है उनका। और युवाओं को मुस्लिम, खास तौर पे मुस्लिम युवाओं को पॉलिटिक्स के अंदर जैसा आने का मौका देंगे, और उनके हिस्से पर जो भी अगर किसी वैकेंसी में जगह आती है तो मुस्लिम युवाओं को
और आदिवासी युवाओं को जो गरीब गुरबा माइनॉरिटी से आते हैं उनको मौका देंगे। ये तो तय नहीं बता सकते हम कौन बनेगा, लेकिन बच्चू भाव कड़ू और बबलू भाव देशमुख इनमें टक्कर है, इनमें टक्कर है। हाँ, कांटे की टक्कर। कौन जीतेगा? कांटे की टक्कर है। अब ये तो हम नहीं, ये तो जनता के गांव की जनता का, दोनों 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 नेता बराबरी के टक्कर के हैं। अच्छा। कौन जीतेगा ये बताने से तो वक्त आने पर ही। लोकसभा में बुलंद भगवान को शब्दों को ही चुन के दिए, सर्व जाती धर्माच्या लोकांनी निवडून दिला आहे, पण आता इथं थोडासा काही पक्षांनी विचारच नाही केला तीन समाजाचा, मुस्लिम बौद्ध आणि माळ्याचा। आता या तीन लोकांचा जर विचार केला असता तर हे तीन लोक वाऱ्यावर राहते त्यावेळेस। विचार नाही केला म्हणजे काय केलं? विचार नाही केला म्हणजे त्यांनी, आता तिन्ही कॅन्डिडेट जे आहे एका समाजाचे कॅन्डिडेट आहे ते, वेगवेगळ्या समाजाचे कॅन्डिडेट असायला पाहिजे, असायला पाहिजे, प्रत्येकाला आपली अनुभूती पाहिजे। आता जसं त्यावेळेस सर्व लोकांनी एकमेव म्हणून सुद्धा बळवंत भाऊच्या नावावर मत मारले, पंजाच्या भरोशावर नाव मत नाही मारले, बळवंत भाऊ माणूस होता आम्ही त्याच्यावर मत मारले। पण आता यावेळेस माळी समाजाला, मुसलमान समाजाला, बौद्ध समाजाला यांनी वाऱ्यावर चालले। पण ते तर म्हणतात की आम्ही जाती धर्माला न बघता, मग न बघता तर तिन्ही तिकिटा ज्या होत्या तीन पक्षाच्या ह्या वेगवेगळ्या वाटायला पाहिजे होत्या। यावेळेस 100% आमदार बबलूभाऊ देशमुखच येईन, कारण की 20 वर्षापासून या मतदारसंघात कोणताच प्रोजेक्ट नाही आला, कोणताच हायर एज्युकेशनचं कॉलेज नाही आलं, आणि 20 वर्षात आता डेव्हलपमेंट सुरू झाली, म्हणजे 20 वर्षात जवळपास आज करजगाव दिसलं स्थानिक जनप्रतिनिधीले। आणि आमचं जे मंदिर आहे हनुमानजीचं, त्याच्यावर टाकलेलं डायव्हर्ट पैसे, निधी टाकलेला हा डायव्हर्ट केला गेला राजकारणाभाई। 3 वर्षापासून ते मंदिर उघडं पडलं आहे, गावातलं मेन मंदिर आहे, जिल्हा परिषदच्या एकूण आदरणीय बबलूभाऊंनी निधी सँक्शन केला त्यासाठी, पण 3 वर्षापासून जिल्हा परिषदले प्रशासक आहे, मायबाप कोणी राहिला नाही आहे, स्थानिक जनप्रतिनिधीमधून ह्या आलेल्या निधीचा गैरवापर करून आले। आणि विकास म्हणतात विकास दाखवून द्या मला कुठं आहे तर पुऱ्या मतदारसंघात। गावात विकास कामाच्या बाबतीत विचारात बोलायचं झालं तर गावात जे 30 वर्षात 40 वर्षात जे कामं झालेले होते ते या 5 वर्षात झाले, शेकडो कोटी रुपयाचे कामं करजगावात, गाव खूप मोठा आहे, गावाच्या हिशोबानं 10-20 लाख 50 लाख दिसत ही नाही। बच्चूभाऊंनी आता या 2-2.5 वर्षात जवळपास 15-20 कोटी रुपये करजगाव करता दिले, त्यात काँक्रीट रोडसाठी 8-9 कोटी काँक्रीट रोडसाठी आहे। बरेचसे एरिया करजगावातले आजही असे होते की जे 30 वर्षापासून तिथं लोक राहत होते पण त्यांच्यापर्यंत आजपर्यंतच रोड काँक्रीट रोड पोचला नव्हता, त्यांना गाट्यातून जावं लागे। आजच एक उदाहरण, एक मनुष्य असा भेटला आम्हाला, तो म्हणे मयत झाली होती पावसाळ्याचे दिवस होते, तिकडे कोणतं वाहन जाऊ शकत नव्हतं, तर त्या प्रेताला बंडीत न्यावं, बंडीत बाहेर काढावं लागलं आणि मग ते स्मशानभूमीत पोचलं। अशी अवस्था आजहीपर्यंत आपल्या मतदारसंघात होती, परंतु बच्चूभाऊच्या माध्यमातून आज ती अवस्था राहिली नाही आहे। या 5 वर्षात एवढे मोठे कामं झाले। माझी उपसरपंच जायद खान करजगाव, और मैं इसके पहले समझो हमारे दादा परदादा सब कांग्रेसी है, तुमको तो मालूम है मुसलमान बोले तो पंजा, लेकिन हम पंजे में सिर्फ हमने अब तक कांग्रेस में हमला करे। आज जो हिंदुस्तान के अंदर मुसलमानों की जो परिस्थिति हुई वो सिर्फ और सिर्फ कांग्रेस को जिम्मेदार है। कांग्रेस ने मुसलमानों का सिर्फ वोट बैंक समझ के उनके बाप का ठेका जैसा, उनके बाप का राज है, चंद लोग आते और वो यहाँ मुखड़ बनते और मुसलमानों को वापर लेते, इसके अलावा और कुछ भी नहीं मुसलमानों को। लेकिन हमारा जो नेता है बच्चू कड़ू, ये 288 आमदार में से सारे आमदारों का बाप है, ये ऐसा आमदार हमने ना देखे भी नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान में भी नहीं होगा, जो आज मतलब सारे जितने भी समाज है सारे समाज को चलता हो, हर एक नंबर आमदार है। हमारे जो बबलू देशमुख जो आज ये खड़े हैं मतलब आमदारगी में, तो जब वो जिला परिषद अध्यक्ष थे, क्या थे, जिला परिषद अध्यक्ष की पोस्ट बोले तो तुमको मालूम है कैसी रहती। तो हमारा कब्रिस्तान की जो निधि है, मैं कब्रिस्तान का अध्यक्ष भी हूँ, तो वो उनको मैंने वो टाइम में बोला 15 साल उनका हजमता करा पीछे पीछे, तो बोले तुमको आज देता कल देता अगले साल देता साल देता, 15 साल निकल गए। लेकिन एक दिन मेरी बच्चू बहू से मुलाकात हुई, बोले तुम हमारे इसमें आ जाओ, 8 दिन में तुम्हारा काम चालू कर देता। मैं बच्चू बहू से मिला, मैंने परिहार में प्रवेश लिया और उन्होंने 8 दिन के बाद हमारा काम कर दिए। और ऐसा कब्रिस्तान है कि तालुक के में ऐसा कब्रिस्तान नहीं है।
तो क्या इंसान का काम बोलता, पार्टी सब चूल्हे में गए, हमको इंसान से मतलब है जो आदमी का काम है। आज तुम हमारे करज गांव में जाके देखो, पूरा गांव चमन है हमारा गांव। आपको क्या लगता है कि इस बार जो चुनाव होगी वो पार्टी को देख के होगा यहाँ पे या उम्मीदवार को? देखो पार्टी का, देखो कांग्रेस ने क्या करी यहाँ, जब बच्चू गोड़ा अंदर 20 साल से है तो कांग्रेस का काम क्या है? कुछ ही नहीं है काम, नहीं काम कांग्रेस का, कुछ भी नहीं है। जब कांग्रेस का आमदारी, कांग्रेस का जब आमदारी नहीं है, पूरे कांग्रेस का आमदारी नहीं है तो क्या काम क्या होगा, कौन करेगा काम कांग्रेस का क्या है? मेरा नाम मुस्तैब अहमद गफूर खान है, मेरे पापा भी उप सरपंच रहे हुए है। और बबलू भाव ने जब पानी की सबसे ज़्यादा किल्लत थी करज गांव में, बबलू भाव ने 12 बोर दिए हैं यहाँ पर। और ये बोल रहा है कि मुसलमानों के लिए कुछ नहीं करे, मुसलमानों के लिए कुछ नहीं करे यहाँ पर, बोले तो ये रोड अभी बस इलेक्शन को 3 महीने थे इसलिए रोड के काम शुरू हुए यहाँ पर। और बाकी जब बच्चू भाव ने 20 साल में सिर्फ ये रोड का काम करा है, बाकी 20 साल से वो वैसे ही पड़ा था रोड, बाकी बच्चू भाव के सिर्फ गिने चुने काम है करज गांव में, बाकी कुछ भी नहीं है। 20 साल से आमदार थे, 20 साल में इन्होंने सिर्फ ये रोड का काम करा है और चिल्लर चल्लर काम करा है। 20 साल में इन्होंने ना कोई रोज़गार दिए, ना कोई शिक्षा दिए, और ना ही अपने उर्दू स्कूल के पास का इतने सालों से रोड वैसी पड़ा है, वो भी वैसी पड़ा है रोड अभी तक के। 4 टर्म में हार गए थे, हाँ हार गए थे, हाँ इस बार फिर वो खड़े हैं। हाँ तो आपको क्या लगता है कौन जीत के आएगा? बबलू भाव ही जीतेंगे। किस बेसिस पे जनता इस बार वोट करेगी? 20 साल से परेशान हो गए ये आमदार से, ये सिर्फ इलेक्शन आता है जब ही काम बताता है, बाकी नहीं बताता है। पहली बात तो ग्राम पंचायत वार्ड की जो निधि है वो अंदर उसमें से नहीं आती, आपको मालूम होना चाहिए। ये वार्ड मेंबर सरपंच सदस्य अपने लेवल में जैसा बहू के लेवल में जैसा पेशेंट को लेकर जाना, किसी शादी में मदद कर लेना, ये रोड डाल देना। अब ये जैसा बहुत से लोगों के जहन में ये बात है कि भाई इलेक्शन के टाइम में ये काम को डाले, अब आपको सब मालूम है, आप जब इंटरव्यू ले रहे हैं तो रोड कब पास होते हैं, निधि कब डाली जाती है, ये बात आपको मालूम है। रही बात वर्षा बच्चों बहू की समझ सेवक की, जैसा उनका पेशेंट के इसमें सहयोग है, शिक्षण में सहयोग है, जैसे जो अपने ये काम में इन्वॉल्व है उनको बहू के कार्यकाल का सब महती है। मेरे हाथ के 7 पेशेंट है करज गांव के, जो बहू से मैंने उनको निधि दिलाया, उनको उपचार को पैसे दिलाया। कुछ बेवा लोग हैं जिनका महीना चालू कराया, ऐसे 50 है मेरे हाथ के, और किसी का बता नहीं सकता मैं, क्योंकि वो फील्ड में मैं हूँ। और रही बात किसी का अतिक्रमण नियम कुल, ये आपको मालूम है या किसी को माहिती होंगी तो पूछ लो, अतिक्रमण नियम कुल किसको बोलते, कि जो शासन के 25 साल अतिक्रमण पर रह रहा उसको बच्चू बहू ने यहाँ से 150 लोग ऐसे हैं जिनको गवर्नमेंट के हिसाब में 500 रुपये में ग्राम पंचायत में घर नाम जगह नाम पे करा दिए, उसके भी हम साक्षी हैं 150 लोग। और जो लोग पे अतिक्रम 2015 का अतिक्रम है उनकी पंचायत समिति में तहसीलदार के पास में पहुंची भाड़ो और अपने नाम पे जगह करो, ये बहुत के काम गिना रहे में जो मेरे हाथ से हुई है। आपको क्या लगता है फिर भी करज गांव में जो अभी जो काम है जो आप बता रहे हैं, बाकी भी लोगों ने बताया, कि इस बार करज गांव में किस चीज़ को देख के वोट होगा? इसलिए कि बच्चू बहू पहली बात तो नामदार नहीं है, वो कामदार आमदार है, और गरीबों की उनके साथ में बहुत दुआएँ हैं, जिसके साथ में दुआएँ रही थी अब आप जान सकते हैं, जैसे मेरे बोलने से आनी जाएंगे, मेरे बोलने से गिर नहीं जाएंगे, काम बोलता है इंसान का। आमच्या मतदारसंघात बबलू देशमुखांचा तो विजय आहे। अच्छा, काही प्रॉब्लेम नाही त्याच्या, का म्हणून का बोलतो म्हणजे विकासाची गंगा काहीच नाही आहे मतदारसंघात, त्याच्यामुळे काही संत्रा प्रकल्प नाही आहे, इथे नाल्या रस्ते म्हणजे कामं नाही आहे, ते जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायतर्फे मिळू शकतो, त्याच्यानुसार काही ते नाही आहे। विकास जो केला तो बबलू भाऊ नाही, जिल्हा परिषद, जिल्हा परिषदनुसार प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा विकास, कारण अमरावती जिल्ह्याला जर 1 रुपया आला असेल तर 75 पैसे आपल्या अचलपूर मतदारसंघासाठी त्या माणसाने भरपूर विकास केलेला आहे, त्यामुळे कोणती शंका नाही आहे, सर्व गोष्टीचा विजय पक्का। कोणासोबत होऊ शकते डॉक्टर बबलू भाऊ देशमुख आणि अजून कोण विरोधात कोण असेल? विरोधात दोघे जण आहे, तो काही विषय नाही आहे, पण आमचा विजय पक्का आहे बबलू देशमुखांचा।